नमस्कार मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीनची पहिली दुसरी फवारणी याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की सोयाबीनवरची पहिली फवारणी 25-30 दिवसानंतर घेतली पाहिजे, दुसरी फवारणी 40-45 दिवसानंतर घेतली पाहिजे। माझं मत आहे की तुमच्या सोयाबीनवर जर कीड नसेल तर तुम्हाला फवारणी करण्याची आवश्यकता नाही। हा आणि हा अनावश्यक खर्च आपल्याला कुठेतरी थांबवणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मी पंजाब बजाडे पाटील, आपण टोटली आज पहिली आणि दुसरी फवारणी यावर चर्चा करणार आहोत। आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचं सोयाबीन यावर्षी मागपुढं झालेले आहेत आणि माझी सोयाबीन जी आहे ती जवळपास 35-40 दिवसाच्या कालावधीमध्ये आहे। बघू शकता एका फुटापर्यंत हाईट या माझ्या सोयाबीनची आहे आणि कुठलीही फवारणी किंवा कुठलंही औषध अजून या सोयाबीनवरती नाही। फक्त खाली तणनाशकचा एक स्प्रे या सोयाबीनला झालेला आहे अगदी 15-20 दिवसापूर्वी। तर माझं मत आहे की कुठलंही टॉनिक आणि कुठली फांद्या फोडण्याचं औषध एक्स्ट्रा मारण्याची गरज आपल्याला सोयाबीन पिकावरती नाही। पिकाला जर आपण तपासून पाहिलं तर प्रत्येक झाडाला आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपल्या सोयाबीनच्या देठं दिसतात त्या ठिकाणी आपल्याला फांद्या निघलेल्या नक्की दिसणार आहेत आणि कुठल्याही औषधाने एक्स्ट्रा फांद्या आपल्याला आपल्या झाडाला निघणार नाहीत आणि कुठल्याही औषधाने एक्स्ट्रा फुलं आपल्या सोयाबीन पिकाला लागणार नाहीत। हे महत्त्वाचं आहे। तुमच्या झाडामध्ये जी काही क्वालिटी आहे, जी काही ताकद आहे, त्या एनर्जीच्या बेसवर या ठिकाणी तुमचं झाड जे आहे ते माल धरणार आहे। त्यामुळे आपण कुठलाही अनावश्यक खर्च सोयाबीन पिकावरती करू नका आणि जशी कीड तुमच्या सोयाबीन पिकावर असेल, आता बघू शकता यावेळेला चक्रीभुंग्याचा अटक मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकावरती असतो, परंतु आपल्याला कुठेही मी संपूर्ण शेतामध्ये एकही मला असं पान दिसलं नाही की त्या सोयाबीनवरती चक्रीभुंग्याचा अटॅक या वर्षाला आहे। तर त्यामुळे आपल्याला पहिली फवारणी करण्याची गरज या ठिकाणी सोयाबीनवरती नाही, हे माझं सर्वांना स्पष्टीकरण आहे। आणि जी दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे ती घ्यायची आहे फुलाच्या अवस्थेमध्ये, म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान जे होतं आपलं मित्र बघा, आता काही ठिकाणी आपल्याला तुरळक पानं या सोयाबीनचे खाल्लेले दिसत असतील, परंतु यापासून आपलं कुठलंही नुकसान आपलं नाही आहे। उलट आपले फवारणीवरती जो खर्च होणार आहे तो एक्स्ट्रा होणार आहे। ज्या वेळेला तुमच्या पिकाला फुलं लागतील त्यावेळेला आपल्याला फवारणी करणं आवश्यक आहे आणि किडीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही फुलं लागल्याच्या नंतर हे आपल्याला कंटिन्यूअली आपल्या पिकावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की थोडासा किडीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावरती होत आहे त्यावेळेला तुम्ही आळीच्या पद्धतीनुसार किंवा कोणती आळी तुमच्या सोयाबीन पिकावरती आहे त्यानुसार औषध घेणं गरजेचं आहे। अत्यंत तुरळक आळीचा प्रादुर्भाव तुमच्या सोयाबीन पिकावरती जर असेल तर तुम्ही इमॅमॅक्टिन बेन्झोएट या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता। जर चक्रीभुंगाचा असर असेल तर प्रोफेक्स सुपर आहे, प्रोफेक्स सुपरमुळे तुमची दोन्ही आळी कंट्रोल होती, चक्रीभुंगाही कंट्रोल होतो आणि त्यापेक्षा जास्त आळीचा अटॅक जर असेल तर अँप्लिगोसारखं औषध आहे ज्यामुळे आपला चक्रीभुंगा आणि जी फुलं खाणारी शेंगा खाणारी आळी किंवा वाद्या खाणारी आळी आहे ती सुद्धा कंट्रोल होती। आणि त्यानंतर जर फुलाच्या अवस्थेमध्ये सुद्धा तुमच्या सोयाबीन पिकावरती आळी पडली नाही तर माझं मत आहे की तुम्ही डायरेक्टली तुमच्या सोयाबीनला ज्या वेळेला वाद्या येतील किंवा फुलाच्या अवस्थेतून सोयाबीन तुमचं पुढं जाईल त्यावेळेला तुम्ही त्या सोयाबीन पिकावरती कोराजेनचा वापर करा आणि प्रत्येक फवारणीला आपण टॉनिकच्या व्यतिरिक्त बुरशीनाशकाचा वापर करा। त्यामध्ये 22-3 आहे, साप पावडर आहे, असे बुरशीनाशकं जर तुम्ही घेतले तर प्रामुख्याने बुरशीनाशक काय काम करतं हे तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे। बुरशीनाशक हे जसं अँटीबायोटिक आहे, अँटीबायोटिकचं काम पिकाला करतं, त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक मारणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। माझी सर्वांना अशी विनंती आहे तुमच्या सोयाबीन पिकावरती जर रोग नसेल, कुठली कीड नसेल तर तुम्ही पहिली दुसरी कुठलीही फवारणी करण्याची गरज या ठिकाणी नाही, हे आपल्या सर्वांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता। बरेचसे व्हिडिओ आपल्याला मिळत असतील, 13-045 मारा, या वेळेला हे मारा, त्यावेळेला ते फवारा, या सोयाबीनच्या फांद्या फोडायला हे एक्स्ट्रा वाढ जर होत असेल तर त्यासाठी आपण कल्टरचा वापर सुद्धा प्रतिपंपाला 5 ml या ठिकाणी करून आपली दुसरी फवारणी करू शकता। आणि इमॅमॅक्टिन बेन्झोएट हे प्रतिपंपाला 15 ग्रॅम अशा पद्धतीने आपण फवारणी करा आणि एक बुरशीनाशक त्या ठिकाणी कुठलंही घ्या, एकदम स्वस्त बुरशीनाशक तुम्ही घेतलं तरी चालेल। त्यामध्ये टिल्ट आहे, म्हणजे प्रोपिकोनाझोल आहे, हेक्झाकोनाझोल आहे, असे बुरशीनाशकं येतात, ते सुद्धा घेतले तरी चालतील कारण एवढं खराब वातावरण सध्या राज्यामध्ये नाही। आणि जो आळी पडण्याचा जो पिरियड असतो तो असतो अमावस्या आणि पौर्णिमा आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की जे दमट वातावरण जे असतं ते पतंगाला अंडे घालण्यासाठी पोषक असतं आणि दमट वातावरणामध्येच आळीचा अटॅक वाढतो। जर आता पावसाचा खंड मोठ्या प्रमाणावर पडला तर आपल्या सोयाबीन पिकावरती आळीचा अटॅक होईल, अन्यथा सध्या तरी म्हणजे आजची तारीख काय आजची 3 आज 3 ऑगस्ट आहे मित्रो, अजून कुठलाही सोयाबीन पिकावरती आळीचा प्रादुर्भाव नाही आणि माझा कुठलाही स्प्रे या ठिकाणी झालेला नाही। मी त्याच वेळेला पहिला स्प्रे करणार आहे ज्या वेळेला माझ्या सोयाबीन पिकाला कुठंतरी फुलं दिसतील त्यावेळेला आपण पहिला स्प्रे घेणार आहोत आणि आळीचा प्रादुर्भाव असेल तर घेणार आहोत, नाहीतर फक्त बुरशीनाशक आणि एक प्रोफेक्स सुपर किंवा अत्यंत साधं
आपलं कीटकनाशक त्या ठिकाणी घेणार आहोत। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि काही राहिला असेल कमेंट करून अवश्य सांगा। धन्यवाद।